आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। सामान्य कल्याण डोंबिवलीकर कित्येक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या कल्याण शिर रोडवरील पत्री पुलाच्या गर्डर लॉन्चिंगचे काम आजपासून सुरू झाले आहे। या पुलाच्या गर्डर लॉन्चिंगच्या वेळी मंत्री आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत व येत्या महिन्याभरात हा पूल प्रवाशांसाठी खुला होईल अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। हो, आज या पत्री पुलचं लॉन्चिंगचा दिवस आहे। आज आणि उद्या हे पत्री पुलचं लॉन्चिंग होणार आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आज दिवस आहे कल्याणकारांसाठी, डोंबिवलीकरांसाठी, स्वतः माझ्यासाठी, कारण की गेले कित्येक दिवस लोक या पत्री पुलचा वाट पाहत होती की हा पत्री पुल कधी सुरू होईल, पण अनंत अडचणीवरती मात देत आज हा पत्री पुलचं लॉन्चिंग आपण करतो आहे। आदित्यजी स्वतः या पत्री पुलचं लॉन्चिंग बघण्यासाठी इथे येत आहेत। आज या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबही इथे येत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पत्री पुलचं काम जे आहे ते MSRDC असेल, रेल्वे असेल, महापालिका असेल आणि सर्वच कर्मचारी, सर्वच अधिकारी वर्ग, सर्व इंजिनियर या सगळ्यांचं मी इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांच्या, यांच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज इथे हा पत्री पूल मोठा उभा राहिलेला आहे। कल्याण डोंबिवलीकरांनाही मी धन्यवाद व्यक्त करतो की बाबा त्यांनी संयम इकडे दाखवला। ट्रॅफिकची समस्या इतकी या पत्री पूल तोडल्यामुळे उद्भवत होती, अशाही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अनंत अडचणी आल्या त्याच्यामध्ये, त्यावरती मात करत आज हा पत्री पूल आम्ही लॉन्च करतो आणि पुढच्या एका महिन्यात हा लोकांना रहदारीसाठी आम्ही उघडा करू। आम्ही फक्त निवडणुकीत राजकारण करतो व निवडणूक झाल्यावर कामे करतो असा टोला आदित्य ठाकरे यांनी टीका करताना लगावला आहे। मगाशीच शिंदेसाहेबांशी बोलत होतो, प्रत्येक महिन्यात आमची ती पाणी सुरू असते। डिलाय रोडचा पूल असेल ते तर आहेच, MTHL आता बनत आहे, कोस्टल रोड आहे, वर्ली शिवडी कनेक्टर आहे, GMLR आहे, या काही गोष्टींवर काम चालू आहे। समृद्धी मला वाटतं आपण आता पुढच्या वर्षापर्यंत होईल, तर ही विकासाची कामं एक वेग घेतलेला आहे या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणि पुढच्या काही वर्षांमध्ये ही कामं आपण बघाल की संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरोखर एक चांगलं रूप देतील। राजकारण सगळ्यावरनं होतं, पण आम्हाला राजकारणात, आम्ही नुसतं राजकारण निवडणुकीसाठी करत असतो आणि निवडणूक झाल्यानंतर कामं करत असतो, इतर काही पक्ष राजकारण सदैव चालू असतं त्यांचं, त्यांना करू द्या। पत्री पुलाच्या ठिकाणी मनसे आमदार राजू पाटील हे आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले। यावेळी आमदारांनी पत्री पूल व आयुक्तांवर खोचक टीका केली। पत्री पुलाची पाहणी करायला आलात आणि पोलिसांनी आपलं थांबवलं, काय कारण? नाही, एकतर इथे ऐतिहासिक पत्री पूल जो कारण नसताना खोळंबलेला होता, त्याचा जसा का एखादा मंगलयान सोडता जसा लॉन्चिंगचा प्रोग्राम चालू होता, तो बघायला आलो की नक्की काय प्रकार आहे तो बघायचा होता। तो बघायला येतानाच आमचा इथलं 90 फीट रोड शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने, जे माजी महापौर पण होते, त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांचा आणि त्यांचा अशी चर्चा आहे बाहेर, तर तो तेवढूसा पॅच त्यांनी घेतला नाही आहे 90 फीट रोडचा। ही लोक एकीकडे पूल म्हणजे ट्रॅफिक सुरळीत होईल, हे होईल, ते होईल, गेल्या 2 वर्षापासून इथे 90 फीट रोड तयार होऊन पण ट्रॅफिक होते, त्याचा त्यांना काही पडलं नाही। एक महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांना आम्ही भेटायला गेलेलो की या रस्त्याचं काय करताय, ते बोला आम्ही 7-8 दिवसात करणार आहोत, अजून त्याचा काही पत्ता, त्या रस्त्याची काही मार्गी लागला नाही आहे। ज्या गरिबांची घरं होती ती तेव्हाच तोडली त्यांनी, आणि ही ओपन जागा आहे, ती ताब्यात घ्यायला येणं एवढा वेळ लागतो आहे, आणि तेच विचारायला आम्ही आयुक्त साहेबांना तिथे बसले, तिथे भेटायला जात होतो। पोलिसांचं म्हणणं आहे तिथे गेल्यावर तिथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन येईल, आम्ही काय कायदा मोडायला आलो आहे का? आयुक्तांना आम्ही जाऊ विचारायचं नाही का? अनसी इथे आल्या आयुक्त तिथे मंडप टाकून बसलेत, तिथे जाऊन फक्त त्यांना विचारायचं, त्यासाठी आम्हाला इथे थांबवलं, बघूया काय करतात। आयुक्तांना जर एवढाच माज असेल का तिथेही भेटायचं नसेल, इथेही भेटायचं नसेल, तर मग आम्हीही दाखवू ना आम्ही काय ते, आम्ही संयम बाळगतो, म्हणजे काय आम्ही यांना घाबरून बाळगतो असं नाही आहे। एखाद्या पक्षाचा पदाधिकारी असल्यासारखा आयुक्तांनी वागू नये, खूप भारी पडेल त्यांना। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका ह्या तोंडावर असल्याने पत्री पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी आदित्य ठाकरे हे स्वतः हजर झाले आहेत, यामुळे राजकारण किती जोरात आहे हे दिसून येत आहे। अभिजित देशमुखसह प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।